सावंतवाडीकरांचं प्रेम आणि विश्वास नेहमी मला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने माझा विजय होत असतो. मागच्या वेळेची लढाई तर अधिक कठीण होती, कारण ती सेनाविरुद्ध बी जे पी अशी लढाई होती, दोन वेळा अशी झाली. आता तर सेना आणि बी जे पी एकत्र आहे आणि सावंतवाडीकरांचा विश्वास आहे. अनेक रेकॉर्ड हे सावंतवाडीच्या जनतेने बनवलेले. सावंतवाडीमध्ये सतत 2 पेक्षा अधिक काळ कोणी निवडून येत नाही असा जो एक लोकांच्या मनामध्ये समज होता, तो ह्या निमित्ताने 3रा वेळा जिंकून तो त्या ठिकाणी एक रेकॉर्ड झालेला होता. आणि सिंधुदुर्गमध्ये सतत 4 वेळा निवडून येणं ही सुद्धा एक वेगळी कामगिरी आहे आणि जी केवळ सावंतवाडीतील जनतेच्या प्रेमामुळे पार पाडणं शक्य आहे याची मला जाणीव आहे. पुढच्या काळामध्ये अधिक काळ आपल्या या लोकांबरोबर भेटायला मिळावं याच्यासाठी कोकणातली काही विशेष, कारण मुख्यमंत्री स्वतः आले होते, त्यांनी स्वतः सांगितलं की कशा जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या जातात महाराष्ट्राच्या पातळीवरच्या, आणि त्याच्यामुळे मी मतदारसंघामध्ये कमी वेळा येऊ शकलो तर ते का येऊ शकतो याची उत्तर किंवा याचं खात्री ही माझ्या मतदारसंघातली झाली की माझ्या जमेची बाजू आहे, त्यांचं प्रेम नेहमीच असतं, पुढे सुद्धा राहणार आहे. माझ्या मतदारसंघाबरोबर जिल्ह्याचा अधिकाधिक विकास होत राहो या निमित्ताने अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि महायुतीला पुन्हा एकदा संधी मिळून एक चांगलं असं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर यावं याच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना. लोकसभेला मोठं लीड इथे नारायण राणेला आपल्या माध्यमातून मिळालं होतं, यावेळीचं लीड किती असेल? लीड हे नेहमी जास्त होत जातं, यावेळेला ते लोकसभेपेक्षा अधिक, कारण मागच्या वेळेसला लोकसभेला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मताधिक्य हे मला मिळालेलं होतं, तसंच ते यावेळेला सुद्धा मिळेल याची मला खात्री आहे. आणि हे सगळे लोकांमुळे शक्य होतं, जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास, त्याच्यामुळे निश्चितपणे हे यश पुन्हा एकदा प्राप्त होईल आणि चांगलं मताधिक्य मिळेल. किती मताधिक्य मिळेल हे सांगणं म्हणजे गर्व करण्यासारखं असतं. विजय हा विजय असतो आणि तो किती मताने झाला तरी तो विजय असतो, त्याच्यामुळे विजयाचा आनंद घेतला पाहिजे, लोकांची अधिक चांगली सेवा केली पाहिजे.